ईगल। खग राज्यात अनेक पक्षी हे शोर बर्ड्स म्हणजे समुद्र किनारी आढळणारे पक्षी म्हणून ओळखले जातात। समुद्र किंवा खाडी किनारी सातत्याने आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी एक पक्षी म्हणजे सीगल पक्षी होय। मराठीमध्ये या पक्षाला कुरव पक्षी असे नाव आहे। अख्ख्या जगभरात सुमारे 50 प्रकारचे सीगल पक्षी असून तपकिरी डोक्याचा, काळ्या डोक्याचा, पातळ चोचीचा, पलासचा, छोटा, मध्यम असे सुमारे 10 प्रकारचे सीगल महाराष्ट्रात आढळून येतात। हे पक्षी सतत घोळक्याने वावरत असतात। आकाराने चांगला जाडजूड असणारा हा पक्षी पांढऱ्या शुभ्र रंगाचा असतो। कुरवाच्या विविध प्रजातींनुसार याचे पाय, चोच आणि डोके यांचे रंग वेगवेगळे असतात। सतत खाडी किंवा समुद्रामध्ये आढळणारा हा पक्षी बराचसा माणसाळलेला आहे। जलचर कीटक, मासे, छोटे जलचर प्राणी हे नैसर्गिक अन्न असलेला हा पक्षी अनेकदा आपल्याला शेव, गाठिया, लेज, कुरकुरे यासारखे माणसाला प्रिय असणारे अन्न आवडीने खाताना दिसतो। मुळात स्वतःला देखील अत्यंत हानिकारक असलेलं हे अन्न पक्ष्यांना देखील खाऊ घालण्याचा क्रूरपणा माणूसच करू जाणे। सीगल पक्षी हा स्थलांतरित असून तो मूळचा अंटार्क्टिका खंडातून भारतात येतो। हिवाळ्यामध्ये तो भारतात सर्वत्र आढळतो। या पक्ष्याची चोच वैशिष्ट्यपूर्ण असते। जबडा लवचिक असल्यामुळे चोचीचा उघडण्याचा कोन मोठा असतो, त्यामुळे मोठे भक्ष्य देखील सहजी गिळलं जाऊ शकतं। साधारणपणे 120 ग्रॅम वजनाचा हा पक्षी 1 फूट लांबीचा असतो। त्याचा पंख विस्तार हा साधारणपणे 2 ते 2.5 फुटापर्यंत असतो। या पक्षाचा आवाज खूप कर्कश असतो। प्रजनन पिसारा म्हणजे ब्रीडिंग प्लमेज मध्ये या कुरवाचं रूप पाहण्यासारखं असतं। एप्रिल मे महिन्यामध्ये सीगल पक्षी आपलं रुपड पालटतो। यावेळी नराचा रुबाब देखील पाहण्यासारखा असतो। कोणा कुरवाचे पंख गडद रंगाचे, तर कोणाची चोच गडद रंगाची, तर कोणाचे डोके रंग बदलते। म्हणजे पांढऱ्या शुभ्र पक्षाचे डोके किरमिजी रंगाचे होते, चोच लाल तांबूस रंगाची होते। असा हा पक्षी अत्यंत सुंदर दिसायला लागतो। हुशार पक्ष्यांपैकी एक असलेला कुरव पक्षी कठीण कवचातील अन्न खाण्यासाठी उंचावरून दगडावर शिंपले, गोगलगाई आपटतो आणि कवच फुटले की अन्न खातो। गोड्या आणि खाऱ्या अशा दोन्ही प्रकारचे पाणी कुरव पक्षी पिऊ शकतो। याच्या पायावर असलेल्या छोट्याशा पंजांमुळे अगदी कडेवर देखील तो बसू शकतो, खाली पडत नाही। खग राज्यातील सीगल पक्षाला वैविध्यतेचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून अमेरिका खंडात ओळखतात।